बिग बॉस 13 सीजन गाजवणारा अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे गुरुवारी निधन झाले. हृदयविकाराच्या झटक्याने त्याची प्राणज्योत मालवली. मुंबईच्या कूपर रुग्णालयाने तसेच मुंबई पोलिसांनी सिद्धार्थच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. सिद्धार्थच्या निधनामुळे टीव्ही इंडस्ट्री व त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. चाहते शोकाकुळ आहेत. वयाच्या अवघ्या 40व्या वर्षी सिद्धार्थने जगाचा निरोप घ्यावा यावर अद्यापही चाहत्यांना विश्वास बसत नाहीये. सिद्धार्थ शुक्लाच्या मागे आई व दोन बहिणी आहेत. प्राप्त माहितीनुसार सिद्धार्थने झोपण्यापूर्वी काही औषध घेतली होती, पण नंतर तो उठलाच नाही. त्याने कोणती औषध घेतली होती हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. रुग्णालयात नेले असता त्याला मृत घोषित करण्यात आले. रुग्णालयाने त्याचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे स्पष्ट केले आहे. गुरुवारी पहाटे रुग्णालयात येण्यापूर्वीच त्याचे निधन झाल्याचे रुग्णालयाने म्हटले आहे. सिद्धार्थ शुक्ला टीव्ही इंडस्ट्रीचा लोकप्रिय चेहरा होता. बिग बॉस 13 सीजन त्याने जिंकला होता. याशिवाय खतरों के खिलाड़ी 7 तो विजेता होता. बालिका वधू या मालिकेतून तो घराघरात पोहोचला होता. 12 डिसेंबर 1980 रोजी जन्मलेल्या सिद्धार्थने मॉडेल म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. 2004 त्याने अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केलं होतं. 2008 बाबुल का आंगन छूटे ना या मालिकेत तो झळकला, पण त्याला खरी ओळख दिली ती बालिका वधू या मालिकेने. टीव्ही इंडस्ट्रीत लोकप्रिय झाल्यानंतर बॉलिवूडमध्येही तो झळकला. 2014 हमटी शर्मा की दुल्हनिया या सिनेमातून त्याने बॉलिवूड डेब्यू केला. यावर्षी ब्रोकन बट ब्युटिफुल या सीझनमध्येही तो दिसला होता.